हरि ओम। मी सविता वीरा पाटील, पंचवटी उपासना केंद्र नाशिक। तर माझा अनुभव एक शेअर करते। असा एक अनुभव आहे की सच्चिदानंद उत्सव चालू होता, तेव्हा सच्चिदानंद उत्सवच्या पादुका घ्यायला केंद्रात जायचं होतं। तेव्हा माझी मैत्रीण अनुपमा, तिला पण पादुका न्यायच्या होत्या आणि आम्ही एक जावाई मानलेले, त्यांच्या पादुका मलाच आणायच्या होत्या। असे तीन जोड आम्हाला आणायच्या होत्या केंद्रातून। मग आम्ही एक रिक्षा ठरवली, ती रिक्षा इकडनं शीटप्रमाणे गेली, तर आम्ही दोघीजणी आणि अजून दोन जणी ऍड केलं, त्यांनी चार चौघजणी नेलं। तिकडनं येताना पण आम्ही म्हटलं की तुम्ही सीट घ्या बा, तर ते म्हणे नाही, तुमच्या सद्गुरूंच्या पादुका आणताय बा तुम्ही, तर मी सीट वगैरे नाही घेत। आबा आबा रिक्षावाले म्हणून होते ते, आहेत ते, तर त्यांनी सीट नाही घेतला तिकडनं येताना। पण आम्ही तीन बापू, माझे जावांचे, माझे आणि अनुपमाचा, असे तीन बापूंचे जोड घेतले पादुकांचे आणि रिक्षेत बसलो। तर थोडीशी रिक्षा पुढे गेली आणि तो रिक्षावाला मागे बघायला लागला आमच्याकडे। तर म्हणे की आम्ही म्हटलं तुम्ही मागे काय बघताय म्हटलं, तर म्हणे की म्हणे असं वाटतंय म्हणे ताई का दोन तीन लोक असे जाळ बसले माझ्या रिक्षेत, माझी रिक्षा खूपच स्लो चालली आहे म्हणे, खूपच जाळ माणसं बसलेले दिसत आहे म्हणे रिक्षेत, दोन तीन तीन लोक तरी बसलेले आहे असं वाटतं म्हणे। म्हटलं घाबरू नका म्हटलं, तीन हे आमचे तीन बापू म्हणजे तुम्ही म्हणणारे तीन माणसंच बसले म्हटलं ते, तर तुम्ही घाबरू नका, तुमची रिक्षा घरापर्यंत व्यवस्थित जाईल, हळूहळू जाईल पण व्यवस्थित जाईल। दुसरं तसं कोणी नाही, आमचे तीन बापू बसलेले रिक्षेत म्हटलं, तुम्ही घाबरू नका। मग त्याला तो अनुभव आला, त्यांनी हळूहळू रिक्षा माझ्या घरापर्यंत नेली। मग मी उलट त्यांना सांगितलं आबा थांबा म्हटलं तुम्ही जाऊन, मग त्यांनी रिक्षेत असतानाच त्यांनी सांगितलं पहिले तुम्ही नका उतरू म्हणे, मी तुम्ही तुमच्या पादुका ओपन करा, मला दर्शन घेऊ द्या आणि मग मी जातो। म्हटलं नाही जाऊ नका, तुम्ही पण घरात या। त्यांनी दर्शन घेतलं रिक्षेतच बापूंच्या पादुकांचं, मग त्यांना आम्ही घरात नेलं। घरात नेऊन मग त्यांनी त्यांना चहा वगैरे केला मी नंतर। मग तेव्हापासून बापूंनी म्हणजे त्या रिक्षावाल्याची अशी आमची ओळख करून दिली की आम्हाला अगदी आम्ही तीन मैत्रिणींना केंद्रात नेणं आणणं किंवा गुरुवारची उपासना प्रत्येकाच्या घरी करायचं होतं, आबा आम्हाला न्यायचे, म्हणजे आम्हाला रिक्षेचं असं बापूंनी सोय करून दिली आमची। त्या आबांना अनुभव दिला आणि आमची सोय केली बापूंनी, अशी सोय करून दिली। हा अनुभव आलेला मला। हरिओम श्री राम अंबदनी।